ईद ए मिलादुन्नबी निमित्त नंदुरबार शहरातील बादशाह नगर येथे अरबी मदरसा ट्रस्ट व नंदुरबार शासकीय रुग्णालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर शिबिरात शहरातील तरुण मुलांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. या शिबिरात 45 धरणी रक्तदान केले. आज ईदनिमित्त एक छान उपक्रम राबवण्यात आला आहे. रक्तदान शिबिर इथे ऑर्गनाईज करण्यात आलं आहे नंदुरबारमध्ये बादशाह नगर या एरियामध्ये. तर एक धार्मिक उत्सव आहे ईदचा, पण त्याला छान सामाजिक कार्याची झालर मिळाली आहे आपल्याला. तर 20-21 साधारण रक्तदात्यांनी आज इथे रक्तदान केलं आहे. मी सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा देते आणि असंच दरवर्षी सगळ्यांना छान सामाजिक कार्य रक्तदान शिबिर हे ठेवण्याचं आवाहन करते. आज ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सगळ्या रक्तदात्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यात आयोजकांचे आभार की इतका छान उपक्रम त्यांना सुचला आणि त्यांनी तो ठेवला. आमचे डॉक्टर अंग्रेज सर जे आहेत ते सिव्हिलला दिसतात आणि त्यांनी छान उपक्रम हा घेतला आहे, तर त्यांचे खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांना ईद मिलादुन्नबीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप मनातून मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपण हे ब्लड डोनेशनचा कॅम्प आजच्या दिवशी मोहम्मद पैगंबरच्या जयंतीच्या दिवशी ठेवला आहे. मोहम्मद पैगंबरांचं हेच सांगणं होतं की कोणाच्याही कामात या, जीवनात दुसऱ्यांचा कामात या, यालाच उर्दूमध्ये सुन्नत म्हणतात. अरबीमध्ये लोकांचं कामात येणं जे हुजूरे पाकने केलं आहे मोहम्मद पैगंबरांनी, त्याला आपण आपल्या जीवनात अवतरणं हीच खरी सुन्नत आहे. आणि हे रक्त न जात भक्त न धर्म भक्त हेच कुणाच्या ना कुणाच्या तरी कामात येईल हीच सगळ्यात मोठी भावना याच्या मागे आहे. आणि खरंच मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण या प्रकारचे कार्यक्रम घेतले. एकच फक्त इन्सिडेंट तुम्हाला लहानचं सांगू इच्छितो. मी माझ्या जीवनात अध्ययन करायला सुरुवात केली तेव्हा मी कुरा अरबी मदरसा ट्रस्टचे अध्यक्ष नजीर अहमद, उपाध्यक्ष अनवर बिस्मिल्ला, सचिव जावेद इनामदार, नासिर भाई, जुबेर पिंजारी, इरफान भाई, जाकीर रंगरेज, मसूद दोबी यांच्यासह डॉक्टर रिजवान रंगरेज, डॉक्टर मुबारक सय्यद, डॉक्टर फारूक पठाण व शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर रमा वाडीकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मिसबा कौसर, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.